महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। आष्टे येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून तेंदूपत्ता वाहतूक करणारा ट्रक कोसळून एक दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे 2 सुमारास घडली आहे। सविस्तर वृत्त असे की MH 34 BG 61 या क्रमांकाचा तेंदूपत्ता वाहतूक करणारा ट्रक आष्टेवरून चंद्रपूरच्या दिशेने जाताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो नदीत कोसळला। यात चालक कमलेश सलविंदर सलुजा व क्लीनर नितीन दिलीप बीके राहणार किसान नगर हे दोघंही जागीच ठार झालेत। तर या वाहनात बसून असलेला मजूर अजय कारपेनवार हा किरकोळ जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी आष्टे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर ट्रक हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर यांच्या मालकीचा असून तो सिरोंचा तालुक्यातील बामणे येथून बल्लारपूरकडे निघाला होता। सदर अपघाताची माहिती कळताच आष्टे पोलीस घटनास्थळी धाव घेऊन मृतक चालक व क्लीनर यांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले तर जखमी मजुराला रुग्णालयात दाखल केले। या घटनेचा पुढील तपास आष्टे पोलीस करीत आहेत।